आणि श्रीकृष्ण पवार व्हिलॉग आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी, आता मी पोचलो आहे फुलपाडा डॅमवर. तुम्ही जर विरारचे रहिवासी असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की फुलपाडा डॅम काय आहे. तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता, तिथे आपण फुलपाडा डॅमजवळ पोचलेलो आहे. आणि फुलपाडा डॅमची जसंच भ्रमंती करत करत त्या समोरच्या डोंगरावर आपल्याला एक बारोंडा देवीचं मंदिर आहे. ती आपली जीवदानी माता मंदिर आहे ना, त्या मंदिरावर तुम्ही गेला नसाल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. मी ते वरती आय बटनवर देतो. तर जीवदानी माता आणि बारोंडा मंदिर, बारोंडा देवी हे एकमेकांचे ननंद भाऊजे काहीतरी आहेत. तर आपण त्या डोंगरावर जाऊ मंदिरात, तेव्हा त्याविषयी आपण इत्यंभूत माहिती घेऊ. तो समोरचा डोंगर दिसतो ना, त्याच्या बरोबर पाठीमागे आपल्या जीवदानी मातेचं मंदिर आहे. तर त्याची लिंक मी आय बटनवर दिली आहे, ते तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली कसं आहे, त्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत आहे ना गाडी जाते आपली, पण सध्या आता डॅम भरलेला आहे. तर त्या डॅममधनं आता डोपऱ्या एवढं पाणी आहे, तर तिकडनं गाडी घेऊन जाणं म्हणजे जरा रिस्की आहे. त्यामुळे गाडी पाठी लावली आहे. आपलं विरार वसई महानगरपालिकेचं जलतरण तलाव आहे तिकडे. आपण हे तिकडे गाडी लावली आणि इकडनं चालत निघालं तर 15-20 मिनटं तरी लागतात. चला बघे आपल्याला इथे किती वेळ लागतो. तर मंडळी, तिथे तुम्ही पाहू शकता तशी मुलं आलेली आहेत इथे पाण्यामध्ये आपला डॅमचा आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी. तर कृपया असं याल तेव्हा जरा काळजी घ्या, जर तुम्हाला पोहायला येत असेल तरच पाण्यामध्ये उतरा, अन्यथा तुम्ही तुमचा जीव गमावू शकता. तर आता आपल्याला या बारला पकडून जी समोर बाईक जाते तिकडनं तसं आपल्याला जायचं आहे. तर एका माणसाने पाठीत सांगितलं की जाताना जो हा जो बार लावलेला आहे त्या बारच्या बाजूनेच जावा, कारण ते जरा पाण्याचा अंदाज जर चुकला तर आपण डायरेक्ट घसरू शकतो म्हणून. बारोंडा देवीच्या दर्शनासाठी आणि फुलपाडाचा डॅम पाहण्यासाठी आपल्यासोबत अजून एक मित्र जॉईन झालेला आहे. पाहू शकता लालू, चल चल. तर मंडळी, मी आज सुद्धा तुम्ही पाहू शकता स्लीपर घातलेले आहेत. तर कसं आहे, या वैष्णोदेवीला पण जाताना, त्या वैष्णोदेवीची तुम्हाला मागची व्हिडिओ दाखवली त्यामध्ये पण मी स्लीपरच घातलेली. तर कसं आहे, देवदर्शन करायला जातो ना आपण तेव्हा सारखं ते शूज वगैरे घातले ना तर सारखं बूट घालकाड घालकाड करायला लागतात, मग जाम कंटाळा येतो. त्यामुळे स्लीपर घालून निघालेलो आहे. तर मंडळी, तुम्ही ते पाहू शकता इथे सुंदर अशी भातशेती करण्यात आलेली आहे. म्हणजे सेम एकदम आपला कोकणातलाच अनुभव येते. तर मंडळी, समोर तुम्ही पाहू शकता आपल्याला बारोंडा देवीचं मंदिर दिसतंय. तर आता जस्ट हार्डली 5 ते 10 मिनिटात आपण तिकडे पोहोचू. पायऱ्या चालू झालेल्या आहेत. तर इथे स्टार्टिंगलाच तुम्ही सुरुवातीलाच तुम्ही ते सूचना फलक पाहू शकता. मी यावर सर्व सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पाळा. आणि इथे मंदिराचं टायमिंग पण लिहिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला या फलकाद्वारे कळेल की मंदिर किती वाजल्यापर्यंत किती वाजेपर्यंत उघडं असतं. आणि दुपारी फक्त 1 ते 2 बंद असते आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू राहते. तर या आल्या सूचना नक्की पहा. तर मंडळी, आपण जसं कोकणामध्ये पाहतो की चिरेबंदीची घरं असतात आणि आपण लास्ट आता वैष्णोदेवी मंदिरामध्ये गेलेलो विरारच्या घासकोपरीमधील, तर तिकडे आपण पाहिले की याचप्रमाणे चिरे होते आणि त्या चिरेचे जे आपले पायऱ्या बांधलेल्या, तर येथेसुद्धा आपल्याला चिरेचे बांधकाम आणि पायऱ्या बांधलेल्या दिसतात.
फुलपाडाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केल्यानंतर 3 ते 4 मिनिटावर आपणास डाव्या बाजूस एक छोटं मंदिर आढळते. तिथे श्री गणेश, हनुमान आणि देवींची मूर्ती आहे. शकता की या इथे हे आपलं महाकालीचं मंदिर आहे आणि इथे कालभैरवांचं मंदिर आहे. तर त्यांच्या मंदिरापाठीमागे आपल्याला अजून असा सुंदर असा डोंगर दिसतो आणि त्या डोंगरावर असं खालती नजर जर फिरवत गेलो आपण तर इथे आपणास बारोडा देवीचं मंदिर आढळते. आणि तिकडनं थोडंसं आपण अजून उजव्या बाजूला गेलो तर आपल्याला तो समोर डॅम दिसतो जो आपण येताना पाहिला, म्हणजेच आपलं फुलपाडा धरण. आणि फुलपाडा धरणाचं जरा अजून पुढे पाहिलं तर आपल्याला पूर्णपणे सिमेंट काँक्रीटचं जंगल आढळते. तर विरारमध्ये जेही लोक राहत असतील त्यातील 80% लोकांना तर हा परिसर माहितीच नसेल की बाबा इथे बारोडा डोंगर म्हणून एक असं सुंदर ठिकाण आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या आणि या जागेला व्हिजिट. मंडळी, अशा प्रकारे आपली बारोंडा देवी, महाकाली देवी आणि कालभैरव या तिन्ही देवतांचे दर्शन घेऊन झालेले आहे. तर तुम्हाला हे ठिकाण आवडलं असेल, हे ठिकाण आवडलं असेल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि इकडच्या सुंदरतेचा सुंदर असा अनुभव घ्या. तर मंडळी, आता तत्पूर्वी येतं तुम्हाला या गोष्टीचा, म्हणजे बारोंडा देवीचा मी इतिहास जाणण्यासाठी येथे आलो होतो. आणि इथे जे एकदम मुख्य पुजारी आहेत ते सध्या लॉकडाऊनमुळे इथे नाही आहेत, त्यामुळे जे आता नवीन पुजारी आहेत त्यांच्याकडनं इतकी काही माहिती मिळाली नाही. पण एवढं का आलं की जीवदानी देवी आणि बारोंडा देवी या दोघी सख्या बहिणी आहेत आणि त्यांचं पूर्वस्थान हे होतं आणि त्यानंतर ते इथून वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या. तर हे ठिकाण आहे ना आपलं, त्यांना मी विचारलं की या मंदिराची स्थापना केव्हा झाली तर ते म्हणाले की हे मंदिर प्राचीन काळी, म्हणजे आपल्या पांडवकालीन पासून ही लेणी होती आणि तिथे ते तिकडे आपल्याला बारोंडा देवींचं पाषाण पाहायला मिळालं. तर मंडळी, तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास त्वरित मिळतील. चला तर मग अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय श्री. Thank you.